नवी मुंबईतील सिबुड्स येथे एका कारने सहा वाहनांना धडक दिल्याची घटना घडली असून यामध्ये एक रिक्षाचालक जखमी झाला आहे ब्रेकऐवजी ऐवजी एक्सेलेटर दाबल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या कारने सिबुड्स येथे चार मोटारसायकल आणि दोन रिक्षांना जोरदार धडक दिली त्यामुळे एक रिक्षाचालक जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हनुमंत गलांडे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले दरम्यान या अपघातातील मोटार सायकल आणि रिक्षांना एन आर आय पोलीस ठाण्यात नेण्यात आला आहे